कुठल्या कुठल्या डायग्राम सबमिट करायच्यात तुम्हाला? हॅलो, हा पुष्कराज, कोणकोणत्या डायग्राम सबमिट करायच्यात? एक मिनिट सांगतो. पुष्कराज, हो, पुष्कराज मी सांगू का? माझं ओपन आहे. हा सांग सांग. ओके. ईआरडी यूज केस सांग 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 प्रियंका. ईआरडी यूज केस, सिक्वेन्स, ऍक्टिव्हिटी आणि क्लास डायग्राम. तुम्हाला काही थोडेफार सिम्बॉल्स माहित आहेत? प्रत्येक डायग्रामला आपण कुठले सिम्बॉल वगैरे वापरतो, काही थोडंफार आयडिया आहे? मॅम मॅम मला मला नाही माहिती माहिती. आहे, या दोघांना नाही माहिती. आता मी तुम्हाला एक जनरल डायग्राम दाखवते, किंवा जनरल डायग्राम एक ड्रॉ करून दाखवते, त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमच्या प्रोजेक्ट नुसती प्रोजेक्टची काढा. कारण की तुमच्या प्रोजेक्टचा तुम्ही एक्झॅक्टली, जर मी प्लेसमेंट मॅनेजमेंटमध्ये वेगवेगळे टाइप्स येतात, तुम्ही नक्की त्याच्यामध्ये तुमच्या प्रोजेक्टचा स्कोप काय आहे हे तुम्हाला व्यवस्थित माहिती आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रोजेक्टच्या अकॉर्डिंगली तुम्हाला हव्या तशा डायग्राम काढू शकता. पण जनरल एखादा प्रोजेक्ट जर आपण घेतला तर त्याच्या आपण डायग्राम कशा ड्रॉ करू शकतो, त्यासाठी कुठल्या कुठल्या सिम्बॉल्स आपल्याला युज करता येतील हे मी तुम्हाला आता या सेशन मध्ये सांगते. चालेल? की तुमच्या प्रोजेक्टच्या स्कोपनुसार तुमच्या डायग्राम मध्ये चेंजेस होणार आहे. कारण की मी कन्सिडर करताना प्लेसमेंट म्हणजे फक्त एक कंपनी आहे, फक्त एक स्टुडंट आहे, एक प्लेसमेंट ऑर्गनायझर असेल तर प्लेसमेंट ऑर्गनायझरकडे वेगवेगळ्या कंपनीज असतील, मग स्टुडंट त्या कंपनीजला अप्रोच करेल, प्लेस स्टुडंटची लिस्ट वेगळी असेल, जे अजून प्लेस नाही आहेत स्टुडंट त्यांची लिस्ट वेगळी असेल. हा माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू, माझा विचार केलेला झाला. पण तुमच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही काय काय करताय, तुम्ही त्यासाठी मुलांसाठी टेस्ट जनरेट करताय, तुम्ही असे वेगवेगळे मॉड्यूल्स केले, मग प्रत्येक मॉड्यूल्सच्या तुमच्या वेगवेगळ्या यूज केस डायग्राम्स आणि वेगवेगळ्या म्हणजे क्लास डायग्राम एकच येईल ओव्हरऑल, पण सिक्वेन्स डायग्राम, ऍक्टिव्हिटी डायग्राम ह्या ज्या आहेत ह्या प्रत्येक मॉड्यूलच्या वेगवेगळ्या आहेत. ठीक आहे, तुमच्या प्रोजेक्टच्या अकॉर्डिंगली मी तुम्हाला आता जस्ट आधी सिम्बॉल सांगते कशासाठी आपण कुठले यूज करतो. ऍक्टिव्हिटी डायग्राम जी आहे ही ऍक्टिव्हिटी डायग्राम आपण कुठल्याही आपला म्हणजे एखादा प्रोजेक्ट असेल तर प्रोजेक्टचा फ्लो डिस्क्राईब करण्यासाठी युज करतो. म्हणजे स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत आपला नक्की प्रोजेक्टचा फ्लो काय आहे, म्हणजे मी आधी सबमिट लॉग इन केल्यानंतर कुठची प्रोसेस काय असणार आहे, तर मला एखादा फॉर्म दिसेल, मग तो फॉर्म फिल केल्यानंतर पुढे काय करायचंय, म्हणजे आपल्या सिस्टीमचा कसा फ्लो आहे हे आपण याच्यावरून सांगतो. ऍक्टिव्हिटी डायग्राम, आता इथे सिम्बॉल हा आपला स्टार्टचा सिम्बॉल आहे, हा आपला ऍक्टिव्हिटी डायग्राम एंड होते याचा सिम्बॉल आहे. त्यानंतर ऍक्टिव्हिटी प्रोसेस किंवा एखादं फंक्शन चाललेलं आहे त्याचा हा सिम्बॉल आहे. नंतर जर आपल्याला काही चेकिंग करायची असेल तर ह्याला आपण चेकिंगसाठी आपण डायमंड यूज करतो. हे झालं जॉईन आणि हे झालं फोर्क. जॉईन म्हणजे काय, पॅरलल ऍक्टिव्हिटी संपून एकच ऍक्टिव्हिटी स्टार्ट होते याला आपण म्हणतो जॉईन. आणि फोर्क म्हणजे काय, सिंगल ऍक्टिव्हिटी पासून मल्टिपल पॅरलल ऍक्टिव्हिटी स्टार्ट होतात याला आपण काय म्हणणार आहे, फोर्क. आलंय लक्षात? सिम्बॉल समजले तुम्हाला? हो. आता मी तुम्हाला एक जनरल सांगते ऍक्टिव्हिटी डायग्राम. ऍक्टिव्हिटी डायग्राम फॉर ऑनलाईन बुक परचेस. ऍक्टिव्हिटी डायग्राम फॉर ऑनलाईन बुक चार्ज तुम्ही काही घेऊ शकता. आता मी कन्सिडर कराल इथे प्रोडक्ट, ऑनलाईन प्रोडक्ट परचेस. मी ऑनलाईन काय करते, एक प्रोडक्ट परचेस करते, त्याच्यासाठी तुमची ऍक्टिव्हिटी डायग्राम कशी येईल ही मी तुम्हाला आता ड्रॉ करून दाखवते. तुम्ही तसंच प्लेसमेंटचं पण घेऊ शकता. तुमच्या प्लेसमेंटमध्ये कुठले कुठले मॉड्यूल्स आहेत मला एकदा सांगा, म्हणजे मी त्यातल्या एका मॉड्यूलची तुम्हाला एक जनरल ड्रॉ करून दाखवू शकते. कुठले कुठले मॉड्यूल्स आहेत तुम्हाला? स्टुडंट आहे, ऍडमिन, स्टुडंट आहे, ऍडमिन आहे, पर अजून टेस्ट म्हणून एक आहे, टेस्ट म्हणून एक आहे, बर अजून हा
अल्युमनी एक आहे. ॲल्युमिनी एक आहे. हाँ बर, आता तुम्ही स्टुडंट मध्ये काय करता, स्टुडंट मॉड्यूल मध्ये? स्टुडंट लॉग इन करेल हे आणि स्टुडंटला म्हणजे त्याचा पूर्ण डेटा फिल करावा लागेल बर. आणि मग त्याचा सीवी अपलोड करावा लागेल. स्टुडंटच्या सगळ्या बेसिक इन्फॉर्मेशन स्टोअर होऊन त्याला एक असे रेडिओ बटन्स येतील की त्याला पुढे काय करायचंय, की टेस्ट द्यायचे किंवा ट्रेनिंग जॉईन करायचंय किंवा इंटर्नशिप करायचे असं. अजून या तुम्ही इथे प्लेसमेंट म्हणजे जे तुम्ही, सी तुम्ही जनरल काय करताय प्रोजेक्ट मध्ये? प्लेसमेंट तुमच्या प्रोजेक्टचं नाव हेच आहे ना, प्लेसमेंट ऑर्गनायझरच आहे ना बहुते? हाँ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल. हां, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट. मला तुम्ही तुमच्या प्रोजेक्ट मध्ये जनरल काय करताय की स्टुडंट तुमच्या म्हणजे जर तुमची इन्स्टिट्यूट असेल किंवा जर काही तुमची एखादी कंपनी असेल प्लेसमेंट प्रोव्हाइड करणारी, तर त्याला आधी अप्रोच करेल सगळी इन्फॉर्मेशन फिल करून आणि मग त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही त्याला जॉब प्रोव्हाइड करणार, करेक्ट ना? किंवा मग तुम्ही त्याला प्रॅक्टिस ट्रेनिंग प्रोव्हाइड करताय किंवा प्लेसमेंट पण प्रोव्हाइड करताय, बरोबर? हो. एलिजिबिलिटी क्रायटेरिया नुसार. ओके. आता आपण ते स्टुडंट मॉडेलचे तुम्हाला एक ड्रॉ करून दाखवते. मी जनरल ड्रॉ करते कारण की मला अजून तुमच्या प्रोजेक्टचा तेवढा नीट स्कोप समजलेला नाहीये, पण तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टची आयडिया आहे, तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टचा स्कोप समजलेला आहे, मग त्याच्या अकॉर्डिंगली अजून त्याच्यामध्ये तुम्हाला हवे ते तुम्ही चेंजेस करा. मी जनरल ड्रॉ करते, ठीक आहे? ओके मॅम. ओके. मग त्याच्या आधी तुमची ऍक्टिव्हिटी, ऍडमिनची पण एक वेगळी ऍक्टिव्हिटी येईल हा, म्हणजे ऍडमिन जॉब अपलोड करतोय, टेस्ट जनरेट करतोय, ही तुमची ऍडमिनची पण वेगळी ऍक्टिव्हिटी येईल. तुमची तर स्टुडंट येणार, म्हणजे आता आपली ऍक्टिव्हिटी इथे स्टार्ट होणार. ऍक्टिव्हिटी स्टार्ट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय, तर आपल्या इथे फ्लोज असतात, म्हणजे ॲरो, तुम्हाला ॲरोला डिरेक्शन दाखवणं कंपल्सरी आहे. तर इथे आधी पहिल्यांदा स्टुडंट काय करेल, लॉग इन करेल, फर्स्ट स्टेप लॉग इन. पण लॉग इनच्या वेळेस चेकिंग होईल की तो ऑलरेडी रेजिस्टर आहे की नाही, तो ऑलरेडी रेजिस्टर आहे की नाही, म्हणजे इथे चेकिंग करायचं आहे. म्हणून तुम्ही डायमंड यूज केलेला आहे, मग चेकिंग करणार आपण इथे. व्हॅलिड असेल तर, व्हॅलिड युजर असेल तर, आणि जर इनव्हॅलिड असेल म्हणजे त्यांचा युजर नेम पासवर्ड काहीतरी चुकलेला असेल, इनव्हॅलिड युजर असेल तर त्याला आपण रजिस्ट्रेशनची लिंक ओपन करून देणार. आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर परत त्याचं कम्प्लीट रजिस्ट्रेशन झालं की परत तो कुठे जाईल, कुठल्या ऍक्टिव्हिटीला जाईल, लॉग इनच्या ऍक्टिव्हिटीला जाईल. आले लक्षात? मग आता व्हॅलिड झाल्यानंतर फर्स्ट टाइमच आहे आपल्याकडे युजर आलेला आहे, मग आता इथे तुम्ही मला जसं सांगितलं त्याच्या वेगवेगळे ऑप्शन्स असतील की तो आयदर सीवी त्याचा अपलोड करू शकतो, बरोबर आहे ना, किंवा तो टेस्ट देऊ शकतो, तो कंपनीसाठी म्हणजे ट्राय करू शकतो, बरोबर आहे? जेव्हा त्याला लॉग इन होईल त्याला तेव्हा तुमचं एक पेज दिसणार आहे, त्या पेज वरती तुमचे वेगवेगळे ऑप्शन असतील. अपलोड सीवी, अपलोड सीवी, किंवा तुम्ही अजून एक इथे ऑप्शन देऊ शकता चेंज सीवी. त्याच्यानंतर तुम्ही मला वेगवेगळ्या तुमच्या ह्याच्याप्रमाणे, हा काही डाऊट आहे कोणाला? तो अपलोड करेल सीवी किंवा इथे टेस्ट प्रॅक्टिस टेस्ट अजून काय तुम्ही ऑप्शन म्हणाल आलात मला, म्हणजे ऑप्शन म्हणालात
अपलोड केलं तो सीव्ही किंवा एखादी टेस्ट देऊ शकेल अजून. ट्रेनिंग ट्रेनिंग किंवा इंटर्नशिपसाठी तो हे करेल, म्हणजे त्याच्या प्रॅक्टिस टेस्ट वरनं त्याचा स्कोर वरून डिपेंड राहील की तो ऍटलीस्ट, म्हणजे जर त्याचा स्कोर बिलो असेल तर मग तो ट्रेनिंग साठी इलिजिबल असेल, आणि जर चांगला असते हाँ तर मग तो पुढे हे करेल कंपनी, म्हणजे कंपनीसाठी ट्राय करू शकणार. करेक्ट ना? हो शिप साठी ट्राय करू शकणार. म्हणजे या बेसिक दोन ऍक्टिव्हिटीज येतात आपल्याकडे. म्हणजे आयदर तो काय करेल, त्याचा सी अपलोड करेल किंवा प्रॅक्टिस टेस्ट देईल. बरोबर आहे? आणि मग त्याच्यानंतर पुढचे ऑप्शन्स ओपन होणार आहेत. हो प्रॅक्टिस टेस्ट. मग आता प्रॅक्टिस टेस्ट साठी काय लेवल्स वगैरे तुम्ही सेट करणार आहात का? हा मग त्यानुसारच मग त्याच्या स्कोरचा हे कळेल ना मॅम, लेवल सेट करावे लागतील. हा मग जर तो थर्ड लेवल पर्यंत गेला तरच तो कंपनीला अप्लाय करेल. मग आता इथे आपण सिलेक्ट लेवल करणार. आपण इथे इथे युजर जो आहे तो काय करेल, सिलेक्ट लेवल करेल. करेक्ट? मला तुमच्या इथे वेगवेगळ्या लेवल्स असतील ज्या तुम्ही घेतलेल्या असतील, तो त्यातली एक तो काय करणार, सिलेक्ट करणार. किंवा प्रॅक्टिस टेस्ट मध्ये लेवल 1, लेवल 2, लेवल 2, लेवल 3, त्याच्यानंतर सिलेक्ट लेवल. मग लेवल सिलेक्ट केली त्याने की स्टार्ट एक्झाम, तुमची एक्झाम जी आहे ती स्टार्ट होईल. एक्झाम एक्झाम स्टार्ट झाल्यानंतर नेक्स्ट ऍक्टिव्हिटी काय, की ते तो एक्झाम काय करेल, सबमिट करेल. करेक्ट? एक्झाम स्टार्ट झाली, एक्झाम सबमिट झाली. तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून काही ऍक्टिव्हिटीज टाकायचे असतील तुम्ही त्यात टाकू शकता. मी जनरल ड्रॉ करून दाखवते, कारण की मला अजून तुम्ही काय डिटेल करणार आहात ते नक्की एवढं माहिती नाही. स्टार्ट एक्झाम, सबमिट एक्झाम, त्याच्यानंतर डिस्प्ले स्कोर. आता तू स्कोरचं काय म्हटली, जर तो स्कोर असेल त्या स्कोर वरती कंडिशन चेकिंग आहे. तुम्ही काय क्रायटेरिया आहे तो इथे मी ठरवते. आता मी इथे लिहिते, तुमचा जो असेल तर तुम्ही इथे लिहू शकता. बिलो 30 असेल तर काय करायचंय, तो ट्रेनिंग, म्हणजे त्याला ट्रेनिंगची गरज आहे. ट्राय फॉर ट्रेनिंग किंवा ट्रेनिंग, हा जे तुमचं असेल ते. मग तुम्ही इथे वेगवेगळे ट्रेनिंग ऑप्शन्स जे आहात ते आतले ओपन करून देऊ शकता. म्हणजे अप्लाय फॉर जावा ट्रेनिंग, अप्लाय फॉर PHP ट्रेनिंग, अप्लाय फॉर .NET ट्रेनिंग, सिलेक्ट वन ट्रेनिंग, अँड मग त्याच्या रिलेटेड तुम्ही जर त्याची फीस घेणार असाल तर डिटेल फिल करा, फीस पे करा. आले लक्षात? हो मॅम. ट्राय फॉर ट्रेनिंग असेल स्पेसिफिकली. आणि जर जास्त असेल स्कोर तर सांग. इथे आपण असं करू, जर अबाऊ असेल 30 स्कोर, स्कोर जो आहे आपला तो ग्रेटर दॅन 30 असेल, तो आता इथे तुमच्या ह्याच्यानुसार चेंज करा. डिस्प्ले प्लेसमेंट्स, डिस्प्ले प्लेसमेंट म्हणजे तुमच्याकडच्या आता अवेलेबल कंपनीज आहेत त्याच्या रिलेटेड त्या सगळ्या कंपनीज दिसतील त्याला, आणि तो त्यातली कुठली पण एक कंपनी सिलेक्ट करून त्या कंपनीसाठी तो अपलोड काय करू शकतो, सीव्ही करू शकतो. आले लक्षात? आता इथं ट्राय फॉर ट्रेनिंग मध्ये तुम्ही वेगवेगळे इथे ऑप्शन्स घेऊ शकता. जावा, आता मल्टिपल ऍक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे एका ऍक्टिव्हिटीवरून तुमच्या इथे मल्टिपल ऍक्टिव्हिटीज स्टार्ट होणार आहेत. आपण फोर्क यूज करणार एका ऍक्टिव्हिटीवर मल्टिपल. आता कुठल्या कुठल्या, जावा जनरल ऍप्टिट्यूड, ह्या जनरलच ऍक्टिव्हिटी आपण ड्रॉ करतो. म्हणजे काय काय आपला ह्याचा एक्झॅक्टली फ्लो आहे. हा टेस्टची नाव सांगतो मी, जनरल ऍप्टिट्यूड झालं. नाही आता इथे तुला, इथे मी टेस्टची नावं नाही सांगितलेली, स्टार्ट केलेली. मग इथे तुम्ही अजून एक ऍक्टिव्हिटी स्टार्ट करू शकता की सिलेक्ट. आता इथे तुम्ही लेवल वाईज आता घेतलेल्या आहेत, मग तुम्ही इथे सेम सब्जेक्ट पण घेऊ शकता इथे वरतीच सिलेक्ट लेवलच्या अगोदर. ओके ओके
आता जे तुम्हाला मॅम जे एक तुम्ही आज डाउट केले. होता, हाँ सिलेक्ट लेवल जे आहे त्याच्यात आम्ही मल्टिपल सेक्शन्स ऍड करू शकतो ना त्या टेस्ट मध्ये, म्हणजे इंग्लिश सेक्शन, एप्टिट्यूड सेक्शन, मॅथमॅटिकल वगैरे असं. हो. मग इथे फक्त मग त्यापैकी तू एक सब्जेक्ट सिलेक्ट करेल. जसं इथे आपण खाली केले ना, एका ऍक्टिव्हवरून एका ट्राय फॉर ट्रेनिंग वरून मल्टिपल जावा PHP. जस तुम्ही इथं सिलेक्ट प्रॅक्टिस टेस्ट, प्रॅक्टिस टेस्ट इथं तुम्ही सिलेक्ट सब्जेक्ट घेऊ शकता. मल्टिपल सब्जेक्ट तुमचे येतील, त्यात मधून तो एक सब्जेक्ट सिलेक्ट करेल आणि त्या सब्जेक्टची लेवल सिलेक्ट करेल. मला लक्षात हे तुम्ही ओके करू शकता, जे काही तुम्ही डिटेल मध्ये करणार आहात ते सगळं. त्यानंतर डिस्प्ले प्लेसमेंट, त्याला वेगवेगळ्या इथे प्लेसमेंट त्याच्या अप्रोप्रिएट ज्या आहेत त्या इथे त्याला डिस्प्ले होतील. इथे त्यानंतर ट्राय फॉर ट्रेनिंग जावाला तो ट्राय करू शकतो, PHP ला. त्यानंतर तुम्हाला हव्या त्या तुम्ही इथे लँग्वेजेस इथे वेगवेगळ्या ज्याच्यासाठी तुम्ही ट्रेनिंग प्रोव्हाइड करा. इथे सगळ्याच लिहायला पाहिजेत असं नाही, तुम्ही एक दोन तीन जरी दाखवल्या तरी पण चालतात. अँग्युलर, मग ह्यापैकी तो काय करेल, याच्यापैकी एक लँग्वेजेस, एक लँग्वेज किंवा त्याला मल्टिपल हव्या असतील तर तो ह्यापैकी मल्टिपल पण सिलेक्ट करू शकतो. सिलेक्ट ट्रेनिंग, आणि ह्या ट्रेनिंगसाठी तुमच्याकडे फीज असणार आहे ना, मग ह्या ट्रेनिंग सिलेक्ट ट्रेनिंग करेल त्यापैकी तो एक कुठलं तरी. पेमेंट प्रोसेस येईल पुढे, मग इथे पेमेंट प्रोसेस मध्ये तुमच्या इथे तुम्ही ऑप्शन देणार की कसं करणार आहात. ऑनलाइन तुमच्या याच्यावर आहे, तुम्ही ऑनलाइन ऑफलाइन ठेवणार आहात हे तुमच्या याच्यावर आहे. आता मी फक्त इथं क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड हे दोन ऑप्शन घेते. तुम्ही ऑनलाइन ऑफलाइन दोन मोड करता आणि ऑनलाइन मध्ये हा पेमेंट पेमेंट प्रोसेस नाही करायचे आम्हाला, पेमेंट प्रोसेस नाही करायचे. ठीक आहे, मग सिलेक्ट ट्रेनिंग करेल तो. नाही. सिलेक्ट ट्रेनिंग केल्यानंतर त्याला इथे मग ट्रेनिंग डिस्क्रिप्शन दिसेल तुम्हाला हवा असेल तर. डिस्प्ले ट्रेनिंग डिटेल्स, आणि त्याच्यानंतर ही जी प्रोसेस आहे ही काय होईल, स्टॉप. कळालं? यस मॅम. टेस्ट टेस्ट. यस मॅम. हा आता इथे अपलोड CV मध्ये पण सेम, आणि हा जो फोर्क असतो ना या मल्टिपल फोर्क आणि जॉईन, हा थोडासा डार्क काढायचा असतो बाकीपेक्षा. आता अपलोड CV, अपलोड CV मध्ये तो काय करेल, आधी फील पर्सनल इन्फॉर्मेशन, म्हणजे तुम्ही सेक्शन्स ठेवले असतील तर त्याच्या अकॉर्डिंगली त्याला एक एक सेक्शन डिस्प्ले होतील. त्यानंतर फील पर्सनल इन्फॉर्मेशन, फील एज्युकेशनल इन्फॉर्मेशन, अजून तुम्ही अजून त्यामध्ये पण, हाँ बोल. त्यामध्ये पण आपण दोन ऑप्शन ठेवू शकतो, म्हणजे ज्याचा अपलोड, ज्याचा ऑलरेडी CV तयार आहे तो त्याचा अपलोड करेल, किंवा ज्याचा नाहीये तो त्याचा तयार करेल तिथे आणि मग नंतर अपलोड करेल. ओके, मग इथे तुम्हाला इथे दोन ऑप्शन्स ठेवता येतील, याच्यामध्येच दोन. की इथे इथे आपण एक बटन देऊ अजून एक. आता हे सगळे तुम्ही तुम्हाला हवे त्याप्रमाणे अकॉर्डिंगली तुम्ही चेंजेस करू शकता. ओके. आता मी एक जनरल तुम्हाला ड्रॉ करून दाखवते की इथे क्रिएट CV, आणि इथे अपलोड CV मध्ये तो डिरेक्टली काय करेल, अपलोड CV. तुझं म्हणजे हे हा क्रिएट झालेला पण लगेच तिकडे अपलोड झाला पाहिजे. हा, मग इथे आपण नेक्स्ट घेणार फ्लो मध्ये घेणार ना. इथे तू फील करेल पर्सनल इन्फॉर्मेशन, फील करेल एज्युकेशनल इन्फॉर्मेशन, अजून तुम्हाला काही फील करून घ्यायची असेल इन्फॉर्मेशन तुमच्या सेक्शन वाईज तर तुम्ही इथे ती ऍड करा. हे दोनच टाकलेले, तुम्हाला अजून काही वेगवेगळी इन्फॉर्मेशन जे तुम्ही सेक्शन करणार आहात तो होईल. त्याच्यानंतर तुम्हाला
तुमचा डिस्प्ले होईल सीव्ही, जो आता तुम्ही सिस्टीम थ्रू जनरेट केलेला आहे तो सीव्ही डिस्प्ले होईल. डिस्प्ले झाल्यानंतर इथे आपण दोन ऑप्शन्स देऊयात की तुम्हाला तो सीव्ही प्रिंट पण करायचा आहे का, आणि त्याच्यानंतर म्हणजे प्रिंट आउट पीडीएफ सेव्ह करून ठेवायचे का तुम्हाला तुमच्या सिस्टीम वरती, आणि त्याच्यानंतर अपलोड करायचा आहे. डिस्प्ले सीव्ही, त्यानंतर क्रिएट किंवा प्रिंट जे तुम्ही ऑप्शन ठेवायचे ते ठेवा, आणि त्याच्यानंतर इथे आपण एक वेगळा एक ऑप्शन देऊ, त्यानंतर तो तुम्ही काय करणार अपलोड करणार. म्हणजे इथे आपण कंपल्शन नाही करत की कंपल्सरी अपलोड केलाच पाहिजे, तो फक्त तुमच्या साईटवर येऊन सीव्ही पण क्रिएट करून त्याची पीडीएफ पण क्रिएट करून घेऊ शकतो. हे आपण आता जनरल स्टुडंट पॉइंट ऑफ व्ह्यू हे सगळं आपण इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. अजून तुम्हाला यामध्ये ज्या कुठल्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज ड्रॉ करायच्या असतील तर ह्याच्यामध्ये तुम्ही त्या ऍड करू शकता. पण तुम्हाला जनरल फ्लो कळाला आहे, सिम्बॉल्स कळाले, तर तुम्हाला ही जी डायग्राम आहे ती तुम्हाला डायग्राम ऍक्टिव्हिटी डायग्राम ड्रॉ करता येईल. आले लक्षात मॅम? एक डाऊट होता. हा बोल. स्टार्ट एक्झाम जे आहे म्हणजे तिथे टायमिंग जर सेट केलं तर मग डायग्राम मध्ये नाही ना काही चेंज होत, म्हणजे ऑटोमॅटिक तू स्टार्ट केली एक्झाम की त्याच्यामुळे तू ज्याच्यासाठी कोड ऑटोमॅटिकली केलेलाच आहेस ना, त्यामुळे इथे काही, कारण की युजरला फॅसिलिटी, इथे आपण ही जी यूज केस डायग्राम ड्रॉ करतोय ना, तर युजर नाही ना टायमर सेट करणार, तो तुझ्या ऑटोमॅटिकली लेवल वाईज टाइम ऑलरेडी सेट झालेला असेल. बरोबर आहे, युजरला फॅसिलिटी नाही, त्यामुळे इथे युजर ती ऍक्टिव्हिटी नाही करू शकणार चेंज टाइमची. फक्त स्टार्ट करू शकतो एक्झाम आणि सबमिट करू शकतो, मग ह्या युजर परफॉर्म करणार ह्या ऍक्टिव्हिटीज. आता जेव्हा तू अजून एक तुमची वेगळी, ही झाली आपली स्टुडंट पॉइंट ऑफ व्ह्यू ऍक्टिव्हिटी, तशीच ऍक्टिव्हिटी डायग्राम, तशीच ऍडमिन पॉइंट ऑफ व्ह्यू येईल. मग ऍडमिन मध्ये जेव्हा तू लिहिशील की क्रिएट एक्झाम, मग क्रिएट एक्झाम मध्ये मग तुझं तिथे येईल ऍडमिन मध्ये की ऍडमिन काय करेल, क्रिएट लेवल, सेट टाइम, ऍड क्वेश्चन्स, ऍड आन्सर्स, हे ऍडमिन मध्ये येईल. करेक्टिव्हिटी करणार. ओके ओके. ही झाली आपली स्टुडंट पॉइंट ऑफ व्ह्यू. आता आपण नेक्स्ट अजून एक डायग्राम बघून घेऊ. यूज केस डायग्राम. तर यूज केस डायग्राम जी आहे ही एकदम बेसिक आणि सिम्पल डायग्राम असते, आणि ह्याच्यामध्ये फ्लो वगैरे काही इम्पॉर्टंट नसतो. फक्त आपला आपली सिस्टीम यूज करणारे कोण युजर्स आहेत आणि कुठले युजर कुठल्या कुठल्या फंक्शनॅलिटी युज कुठल्या कुठल्या फंक्शनॅलिटी परफॉर्म करतात हे असतं आपल्या यूज केस डायग्राम मध्ये. मग आता इथे ऍक्टर असतो आपला एक, जो परफॉर्म करणार आहे त्या ऍक्टरला एक नाव. ही आपली यूज केस जी आहे ती इलिप्स मध्ये ड्रॉ करून दाखवतात यूज केस. त्यानंतर एक इन्क्लूड असतं आणि एक एक्सटेंड असतं. तर इन्क्लूड आणि एक्सटेंड काय असतं हे सांगते. नॉर्मली जिथे जिथे तुम्हाला चेकिंग करायची असते काहीतरी, टीव्हीएस ऍक्टिव्हिटीवर जेव्हा नेक्स्ट ऍक्टिव्हिटी डिपेंड असते, म्हणजे आता ऑलरेडी आता कन्सिडर करा की मी आता लॉग इन केले, पण लॉग इन करताना मला आधी युजर नेम पासवर्ड चेक करायला लागेल, म्हणजे ती करंट ऍक्टिव्हिटी जी आहे ती आपल्या नेक्स्ट ऍक्टिव्हिटीवरती जेव्हा डिपेंड असते तेव्हा आपण इन्क्लूड यूज करतो. आणि एक्सटेंड किंवा जेव्हा न्यू ऍक्टिव्हिटी जी आहे ती ओल्ड ऍक्टिव्हिटीवर डिपेंड असते तेव्हा आपण एक्सटेंड यूज करतो. म्हणजे आता कन्सिडर करा एक्सटेंड आणि इन्क्लूड केव्हा यूज करायचं. मी एक एक्झाम्पल सांगते, तुम्हाला लॉग इन करायचं आहे, मग लॉग इन करताना तुम्हाला आधी डेटाबेसमध्ये चेक पासवर्ड करावा लागेल, युजर नेम आणि पासवर्ड, जसं इथे आपण डायमंडमध्ये चेकिंग केलं बरोबर आहे, तसंच तुम्हाला इथे युजर नेम आणि पासवर्ड काय करावा लागणार आहे, चेक करावा लागणार आहे, म्हणजे इथे काय येईल आपलं इन्क्लूड येईल. पण जर आता कन्सिडर करा आपली लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम आहे, लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम आहे, आणि या लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये तुम्ही आता काय करताय, बुक रिफंड करता. मग बुक रिफंड करताना आपल्याला काय करायचं आहे की मला फाईन पे करायचा आहे, पण फाईन केव्हा पे करणार मी, रिटर्न बुकच्या डेटवरती. रिटर्न बुकच्या डेटवरती म्हणजे फाईन पे होणार आहे की नाही हे कशावरती डिपेंड राहणार आहे, रिटर्न बुकच्या डेटवरती. म्हणजे रिटर्न बुक मी केली आहे, रिटर्न बुक केल्यानंतर मला नंतर चेक करायचं फाईन पेएबल आहे की नाही, म्हणजे त्यासाठी मला एक्झिस्टिंग ऍक्टिव्हिटी युज करावी लागणार आहे. मग तिथे मी काय युज करणार आहे, एक्सटेंड.
आलंय लक्षात? त्यानंतर ही असते आपली सिस्टीम बाउंड्री, म्हणजे सिस्टीम बाउंड्री म्हणजे आपल्या सिस्टीमचा स्कोप. आता आपण जे आपले डायग्राम घेतली ती आपण ड्रॉ करू. आता इथे तुम्ही यूज केस डायग्राम, ऍक्टिव्हिटी डायग्राम मात्र एक लक्षात ठेवा, ऍडमिनची ऍक्टिव्हिटी डायग्राम येईल, तुमचे ॲल्युमिनी असेल तर ॲल्युमिनीसाठी वेगळी ऍक्टिव्हिटी डायग्राम येईल. आणि ऍडमिनच्या डायग्राम मध्येच, ऍडमिनच्या ऍक्टिव्हिटी डायग्राम मध्येच तुम्ही टेस्ट जनरेशनचा एक ऑप्शन देऊ शकता, जसा इथे आपण दिलाय तसाच. म्हणजे ऍडमिन टेस्ट क्रिएट करेल किंवा कंपनीजच्या डिटेल्स ऍडमिन ऍड करेल, हे तुम्ही इथे वेगवेगळे टॅब्स देऊ शकता ऍडमिनला. हे जे तुम्ही लिहिले अपलोड सीव्ही प्रॅक्टिस टेस्ट, तसं ऍडमिन मध्ये येईल हे सगळं. पण ऍडमिनची ऍक्टिव्हिटी जी आहे ती पूर्णपणे वेगळी असणार. ओके, आता आपण यूज केस डायग्राम ड्रॉ करतोय. आता यूज केस डायग्राम तुम्ही दोघांसाठी पण सेम काढली तरी पण, एकाच ह्याच्यामध्ये यूज केस डायग्राम ड्रॉ केली तरी पण चालणार आहे. इथे दोघांसाठी वेगळी ड्रॉ करायची गरज नाही. तर इथे आपण आधी ती सिस्टीम बाउंड्री ड्रॉ करून घेऊ. आता मला सांगा, हे वापरणारे युजर कोण असणार, कोण वापरणार आहे तुमचं ऍप्लिकेशन? स्टुडंट आणि टीचर्स. म्हणजे टीचर म्हणजेच ऍडमिन आहे का ऍडमिन आणि टीचर वेगवेगळे आहे? ऍडमिन हाच टीचर आहे. जो कोऑर्डिनेटर असेल, जो कोऑर्डिनेटर असेल प्लेसमेंटचा कॉलेजच्या, तोच ऍडमिन असेल त्याचा. ओके, म्हणजे इथे ऍडमिन आणि टीचर एकच आहे. आता जर तुम्ही हे कॉलेजसाठी डिझाईन करताय तर माझं म्हणणं असं आहे, एक माझं म्हणजे क्वेश्चन मला आला की मग तुम्ही ट्राय फॉर ट्रेनिंग मध्ये मग हे ट्रेनिंगचे ऑप्शन्स का डिस्प्ले करताय त्याला? त्यांची मॅडम म्हणजे आमच्या सरांची रिक्वायरमेंट अशी होती की म्हणजे स्टुडंटला तिथं त्यांचं बिल झालं पाहिजे, त्यांना दुसरीकडे वापस गेलं नाही पाहिजे आपल्या पॅनल सोट, ते तिथंच बिल झाले पाहिजे. म्हणजे हे जावा पीएचपी म्हणजे तुम्ही आता वेगवेगळे कोर्सेस आहेत ते पण तुम्ही तुमच्याच वेबसाईट वर प्रोव्हाइड करणार आहे का? हो. बर, नाही तर मग हे म्हणून नाही की आपण सगळं जनरल एप्टिट्यूड झालं, इंग्लिश झालं, जे पण आपल्याला क्वेश्चन लागतात याच्या वेळेस प्लेसमेंटच्या वेळेस किंवा जे पण आपण नॉर्मल जे असतात ते सगळे तिथे येतील. मग इथे माझं काय म्हणणं आहे, ट्राय फॉर ट्रेनिंगच्या ऐवजी तुम्ही असं लिहू शकता की इथे सिलेक्ट स्टडी मटेरियल, इथे तो कुठलं पण एक स्टडी मटेरियल सिलेक्ट करेल, कारण की हे तुमचे कोर्सेस नाही आहेत ना. हा, मग इथे ट्राय फॉर ट्रेनिंगच्या ऐवजी तुम्ही नंतर असे चेंजेस करा की इथे त्याला मेसेज येईल की ट्राय, म्हणजे तो आता पुन्हा प्रॅक्टिस टेस्टची प्रॅक्टिस करेल, मग त्याच्यामध्ये तू इथे ट्राय फॉर स्टडी मटेरियल, मग किंवा सिलेक्ट स्टडी मटेरियल किंवा सिलेक्ट प्रोग्रामिंग, म्हणजे जे तुम्हाला अभ्यास करायचा सिलेक्ट लँग्वेज फॉर प्रॅक्टिस लिहू शकतो. हा, आणि मग इथे तुम्ही वेगवेगळ्या लँग्वेजेस तो सिलेक्ट करेल. आणि तुम्ही प्लस याच्यामध्ये अजून एक इथे टॅप प्रोव्हाइड करू शकता की स्टडी मटेरियल. मटेरियल मध्ये तुम्हाला हे सगळे मटेरियल जे तुम्ही स्टोअर करून ठेवलेले आहेत, म्हणजे जसं तू म्हणालास की ऍप्टिट्यूड असेल किंवा जावा असेल, जे क्वेश्चन असतील किंवा जे काही तुम्ही पीडीएफ स्टोअर करून ठेवलेले असतील त्यातला इथेच डिरेक्टली मिळतील स्टडी मटेरियल मध्येच स्टुडंटला. तुम्ही असं करू शकता. आता हे तुमच्या ह्याच्यावरती इथे नंतर चेंजेस करा, कारण की मला कॉलेजसाठी नाही करत, एखाद्या कंपनीसाठी करताय की जसे कंपनी येतात तुमची टेस्ट घेतात, नसेल तर मग त्याच कंपनी ट्रेनिंग प्रोव्हाइड करतात, त्या पॉइंट ऑफ व्ह्यू नी वाटलं मला. ठीक आहे, म्हणजे आता इथे आपल्याकडे एक ऍडमिन एक असेल आणि आपल्याकडे एक स्टुडंट एक असेल, बरोबर ना? ट्रेन म्हणजे जो तुमचा प्लेसमेंट ऑर्गनायझर आहे तोच ऍडमिन म्हणून काम करणार आहे आणि एक आपला असणार आहे स्टुडंट. मग आता इथे ऍडमिन काय करेल? ऍडमिन कंपनी अपलोड करेल कंपनी डिटेल्स, त्यानंतर
त्यानंतर टेस्ट ऑर्गनाइज करेल. अपलोड टेस्ट आणि स्टुडंट प्रोफाइल चेक करत राहील वेळेवर, म्हणजे तो बरोबर करतोय का नाही ते. आता स्टुडंट काय काय करेल, स्टुडंट म्हणजे सीव्ही अपलोड करेल. आता तेच अपलोड सीव्ही, आता ह्या फक्त आपण कोण कुठल्या ऍक्टिव्हिटी करतोय तेच अपलोड सीव्ही करेल. किंवा तो असं करू शकतो त्याचा सीव्ही क्रिएट करू शकतो, बरोबर आहे. अजून स्टुडंटला हे दिसेल पुन्हा कोणकोणती कंपनी, म्हणजे कोणकोणती कंपनी आलेली आहे कॅम्पस मध्ये ते पण दिलं. कंपनी अपकमिंग कंपनी डिटेल्स, कंपनी डिटेल्स आणि ऍडमिनला हे पण दिसेल की कोण कोण प्लेस झालेलं आहे तिथेच. प्लेस स्टुडंट लिस्ट हे तुम्हाला ऍक्टिव्हिटीवर करायचं बघा का सगळं. अजून टेस्ट चालेल नाही आपण स्टुडंट टेस्ट देईल स्टुडंट आणि त्याचे मार्क्स काउंट होते. आणि ऍडमिनला त्या पर्टिक्युलर प्रत्येक स्टुडंटचा स्कोर पण दिसणार आहे का. हो म्हणजे आपल्याला ते पण ऍड करता येईल ना इथे ऍक्टिव्हिटी मध्ये. गिव्ह टेस्ट या जनरल ऍक्टिव्हिटी कोण काय काय परफॉर्म करणार आहे त्या गिव्ह टेस्ट. अजून रिझल्ट स्कोर दिसेल ऍडमिनला, ऍडमिनला स्टुडंट आले. डिस्प्ले स्कोर आता स्टुडंटला दिसेल आणि इथे ऍडमिन स्कोर लिस्ट, इथे सगळ्या स्टुडंटची स्कोर लिस्ट दिसेल ऍडमिनला. हा अजून चालेल, एवढ्याच बेसिक ऍक्टिव्हिटी आहेत ना आपल्या. कोण इंटर्नशिप किंवा ट्रेनिंग करत ते इथे आहे ना, इथे प्लेस स्टुडंट, प्लेस स्टुडंट लिस्ट, प्लेस स्टुडंट लिस्ट. आता जे आता नाहीये जे प्लेस नाही झालेले ते अनप्लेसेस आहेत, मग ते परत वेगवेगळ्या कंपनीसाठी काय करतील ट्राय करतील, बरोबर ना. हो अजून तुम्हाला वेगवेगळ्या काही नाव आपण आता बोललो ते डेटा स्टोअर करायचं ते आता जो आपण म्हणलो पेपर पेपरचा जो मटेरियल आहे ते स्टुडंटला ऍक्सेस होईल. केलंय ना इथे आपण सगळं अपलोड सीव्ही वगैरे. तुम्ही इथे अजून एक देऊ शकता स्टुडंटला लॉग इन ऍक्टिव्हिटी आणि लॉग आउट ऍक्टिव्हिटी, आणि अजून एक इथे ऍडमिन पण लॉग इन करेल लॉग आउट करेल. इथे आणि खाली लिहू शकतो का आपण ते. हो हो याच्यामध्येच एक ऍक्टिव्हिटी तुम्ही ऍड करू शकता लॉग इन म्हणून, इथेच वरती लॉग इन म्हणून एक वरती ऍक्टिव्हिटी तुम्ही ऍड करू शकता. कारण की पण एक ऍक्टिव्हिटी स्टुडंट स्टुडंटची आयडेंटिटी कन्फर्म करायचं हे करायचंय का त्याच्यामुळे. हा आता हे लॉग इन डिटेल्स जे असतील, मग आता तुम्ही तुमच्याच कॉलेजचा स्टुडंट आहे की नाही हे करण्यासाठी तुम्ही त्याला असंही करू शकता की आता हे तुमच्या कोडिंग पॉइंट कोडिंग मध्ये झालं की तुम्ही त्याला जो त्याचा रोल नंबर आहे त्या रोल नंबरनीच लॉग इन करायला सांगू शकता. की युनिक असेल ना प्रत्येक कॉलेजचा प्रत्येक स्टुडंटचा रोल नंबर, मग हे तुम्ही तिथे मॅनेज करू शकता. लॉग इन या बेसिक आपण हे केलेलं आहे. इथे प्लेसमेंट, इथे प्रोजेक्टचं नाव येणार आहे खाली प्लेसमेंट ऑर्गनायझेशन, हे प्लेसमेंट आपल्या प्रोजेक्टचं खाली नाव कळालं. अजून तुम्हाला ह्यात कुठल्या ऍक्टिव्हिटीज ड्रॉ करायच्या असतील तर त्या तुम्ही इथे. नेक्स्ट यूज केस डायग्राम. यूज केस डायग्राम म्हणजे काय,
इथे कोण कोण म्हणजे आता नक्की फ्लो कसा आहे आणि इथे तुमचं इथे बॅकएंड पण यूज केस मध्ये तुम्ही इथे बॅकएंड पण प्रोसेस करून दाखव यूज केस मध्ये तुम्ही इथे बॅकएंड पण प्रोसेस करून दाखवता एक आता इथे जेव्हा आपण यूज केस डायग्राम ड्रॉ करणार आहे एक मिनिट मला डाऊट होता म्हणजे आपण जेव्हा ऍडमिन जेव्हा तो देईल कंपनी तेव्हा त्याला हे करता येईल का डिवाइड करता येईल का तीन याच्यामध्ये की म्हणजे कंपनी नेमकं त्यांचं प्रोफाईल काय जॉब प्रोफाईल म्हणजे ती ऍज अ जॉब साठी येते ऍज अ इंटर्नशिप साठी येते का ऍज अ वर्कशॉप साठी येते हे आपण करू शकतो का पण आता तूच जर म्हणतोय कॉलेज कडूनच आहे तर मग तो जॉब साठीच अप्लाय करेल ना नाही मग काही कंपन्यांना इंटर्न्स पण पाहिजे असतात ना फक्त इंटर्न्स त्यांना जॉब म्हणून नाही पाहिजे म्हणून फक्त इंटर्न्स म्हणून पाहिजे किंवा एखाद्या स्टुडंटला फक्त इंटर्नशिपच करायची आहे जॉब तो त्याचं बघेल काय करायचं नंतर आमचं कसं आहे आमचं फोर्थ सेमिस्टर फक्त इंटर्नशिप आहे जॉब जर का तुम्हाला लागलं तर खूपच चांगलं बरोबर आहे ठीक आहे बरोबर मग तुम्ही इथे असं करू शकता की आता इथे ते तुला कोणासाठी दाखवायचं ऍडमिन मध्ये दिसे आता इथे स्टुडंट आता इथे आपण हे घेतलेलंच नाहीये की अपलोड सीव्ही नंतर इथे डिस्प्ले प्लेसमेंट म्हणजे ऍडमिन ऍडमिन जेव्हा सिलेक्ट करेल की ऍज अ कंपनी क्रायटेरिया काय आहे जॉब आहे किंवा इंटर्नशिप आहे त्यावेळेस ते आपल्याला इथं दिसलं पाहिजे फक्त बाकी काही नाही ते ऍडमिन मध्ये करू शकतो ना आपण हा ऍडमिन मध्ये करू शकतोस तू ते ओके ओके नेक्स्ट आता सिक्वेन्स डायग्राम बघूयात आपण सिक्वेन्स डायग्राम मध्ये कसं असतं की आपण बॅकएंड पण प्रोसेस करतो म्हणजे आपली म्हणजे वेबसाईट असेल किंवा डेटाबेस असेल मग कशाबरोबर कसं इंटरॅक्शन होतं ते आपण इथे सिक्वेन्स डायग्राम मध्ये काय करतो डिस्प्ले करतो दाखवते तुम्हाला आता एकच मिनिट सिक्वेन्स डायग्राम आता इथे परत तुमची सिक्वेन्स डायग्राम जी आहे ती सिक्वेन्स डायग्राम तुमची ऍडमिनची वेगळी येईल आणि स्टुडंटची वेगळी इथे मी सिक्वेन्स डायग्राम फॉर स्टुडंट ड्रॉ करते ऍडमिनची वेगळी येणार आहे तुमची सिक्वेन्स डायग्राम आणि स्टुडंट जो आहे आपला त्याची वेगळी येणार आहे कारण की ऍक्टिव्हिटीजचा जो सिक्वेन्स आहे तो आपला वेगवेगळा असणार आहे मग आता जो आपला स्टुडंट आहे एक स्टुडंट असणार आहेत का मल्टिपल स्टुडंट असणार आहेत मल्टिपल स्टुडंट असतील त्यामुळे सिक्वेन्स डायग्रामला आपण ड्रॉ करताना ऑब्जेक्ट ड्रॉ करतो ऑब्जेक्ट मध्ये त्याच्या आपल्याला मल्टिपल कॉपीज क्रिएट करता येतील म्हणून ऑब्जेक्ट जर तुम्ही कुठलाही क्लासचा क्रिएट केला तर त्याच्याखाली आपल्याला अंडरलाईन करावी लागते म्हणजे ऑब्जेक्ट आहे ही यूएमएल मध्ये कसं करतं जेव्हा तुम्ही ह्याच्याखाली अंडरलाईन करता ह्या ऑब्जेक्टला तुम्ही हे एस नाव दिलं तरी चालतं नाही दिलं तरी चालतं नुसतं कोलन स्टुडंट लिहिलं तरी चालणार त्यानंतर ऑब्जेक्ट आधी तो आपला स्टुडंट आहे हा स्टुडंट कोणा कशाबरोबर इंटरॅक्ट करणार आहे तर आपल्या वेबसाईट बरोबर बरोबर वेबसाईट एकच असणार आहे आणि बॅकएंडला तुमचा जो असणार आहे वेबसाईट आणि ह्याच्यामध्ये आपण बॅकएंड मध्ये काय यूज करणार आहे डेटाबेस आलंय लक्षात मग आता इथे ऍक्टिव्हिटीज असतात म्हणजे इथे तुमच्या ही त्यांची म्हणजे हे ऑब्जेक्टचे स्कोप आहेत कधीपर्यंत कुठला ऑब्जेक्ट स्टार्ट राहणार आहे हे त्याचे स्कोप आहे ही त्याची लाईफ लाईन आहे आणि ही जी लाईफ लाईन आहे ही आपल्याला फील करावी लागते आता इथे मी ही फील नंतर सगळ्यांसाठी तुम्हाला करून दाखवते मग आता पहिल्यांदा काय होणार आहे म्हणजे इथे आता इथे पण तुम्हाला फ्लो महत्वाचाच आहे असं ऍक्टिव्हिटीमध्ये होता तसाच इथे तुमचा इथे पण फ्लो जो आहे तो इम्पॉर्टंटच आहे फ्लो पण तर पहिल्यांदा स्टुडंट काय करणार फर्स्ट काय होणार तर फर्स्ट स्टुडंट आधी वेबसाईटवरती काय करेल लॉग इन करेल बरोबर आहे
लॉगिन केल्यानंतर त्याचा त्याला रिटर्न मेसेज येणार आहे, अक्नॉलेजमेंट येणार आहे. मग ते लॉग इन जे युजर नेम आणि पासवर्ड टाकलेलं आहे ते वेबसाईटवर चेकिंग होईल का डेटाबेस मध्ये चेकिंग होईल? डेटाबेस मध्ये चेकिंग होईल. म्हणून ही ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर याच्यानंतर लगेच इमिजिएटली एकानंतर एक नाही ड्रॉ करायच्या, कारण की मध्ये काहीतरी तुमचा टाइम स्पॅन जातो ना. म्हणून ही ऍक्टिव्हिटी याच्या खाली, म्हणजे ही हा जो पुढची तुमची ऍक्टिव्हिटी आहे ती त्याच्या खाली ड्रॉ करायची, कारण की इथे आपला टाइम ड्युरेशन असतं कुठल्या 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 टाइम नंतर कुठली ऍक्टिव्हिटी होणार आहे. म्हणजे ही ऍक्टिव्हिटी झाली, म्हणजे ही तुमची झाल्यानंतर पुढे चेक डिटेल्स. तर इथे ह्या चेकिंग करेल डेटाबेस मध्ये, हे चेकिंग साठी, हे लॉग इन डिटेल साठी ती प्रोसेस इंटरनली चालू राहील. म्हणून इथे मी लूप लावलंय. मग त्याच्या अप्रोप्रिएट आहे की नाही हा तुम्हाला रिटर्न मेसेज येतो. रिटर्न मेसेज आपण डॉटेडनी दाखवतो, काहीतरी तुम्हाला ह्याची एक्नॉलेजमेंट येते. इथे आपण त्याच्या ह्याच्या प्रिय ह्याच्या अप्रोप्रिएटली इथे सांगतो एक्नॉलेजमेंट, इथे तुम्हाला डिस्प्ले होईल. एक्नॉलेजमेंट येईल तुम्हाला, पण हे केव्हा, इथे व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे? एक्नॉलेजमेंट तुम्हाला काय येईल, व्हॅलिड येईल किंवा इनव्हॅलिड युजर जे आहे ते तुम्हाला एक्नॉलेजमेंट येईल. मग आता पुढची प्रोसेस आपल्याला केव्हा करायची आहे? जर व्हॅलिड असेल तर, मग आता जर युजर व्हॅलिड असेल तर तुम्ही इथे काय करू शकता? युजर व्हॅलिड असेल तर तो काय करू शकतो? प्रॅक्टिस टेस्ट देऊ शकतो किंवा अपलोड सीव्ही करू शकतो. मग आता हे तुम्हाला दोन्ही सायमल्टेनियसली इथे दाखवता येणार नाही, वन बाय वन दाखवावं लागेल. मग आता मी इथे दाखवते आधी अपलोड सीव्ही, आधी मी क्रिएट सीव्ही करते आणि नंतर अपलोड करते. मग आता हा काय करेल? क्रिएट करेल त्याचा सीव्ही, क्रिएट सीव्ही. पण क्रिएट सीव्ही केव्हा करणार तो? व्हॅलिड युजर असेल तरच. इनव्हॅलिड असेल तर या खालच्या कुठलाच प्रोसेस होणार नाही. क्रिएट सीव्ही करेल. मग क्रिएट सीव्ही करताना इथे तो सायमल्टेनियसली या सगळ्या इन्फॉर्मेशन फील करेल. फील इन्फॉर्मेशन, जो काही फील करतो इन्फॉर्मेशन, ती इन्फॉर्मेशन कुठे स्टोअर होईल? डेटाबेस. स्टोअर इन्फॉर्मेशन, स्टोअर स्टुडंट इन्फॉर्मेशन डेटाबेस मध्ये ती स्टोअर होईल. डेटाबेस मध्ये स्टोअर झाल्यानंतर सगळी जेवढी तो काही फील करतो इन्फॉर्मेशन, ती सगळी इथे इन्फॉर्मेशन इथे फील होत जाणार आहे, डेटाबेस मध्ये स्टोअर होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे आता फायनल जो तुमचा आता सीव्ही क्रिएट झालेला आहे तो तुम्हाला इथे काय होईल? डिस्प्ले होईल सीव्ही. वेबसाईटवर आधी डिस्प्ले होईल आणि वेबसाईट थ्रू हा या युजरला डिस्प्ले होईल सीव्ही. समजतंय? डिस्प्ले सीव्ही. हा हा काही रिटर्न मेसेज नाहीये, त्यामुळे तुम्ही डॉटेड लाईन युज केलेला नाहीये. डिस्प्ले सीव्ही. डिस्प्ले सीव्ही नंतर इथे तुम्ही परत डिस्प्ले झाल्यानंतर तुम्ही इथे काय करू शकता? अपलोड सीव्ही. अपलोड सीव्ही. अपलोड केल्यानंतर तो परत डेटाबेस मध्ये तुमच्या प्रोफाईलला काय होईल? अपलोड. अपलोड सीव्ही. मग अपलोड झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येतो युअर सीव्ही इज अपलोडेड सक्सेसफुली. हा झाला तुमचा एक्नॉलेजमेंट मेसेज. मग इथे तुम्हाला एक्नॉलेजमेंट येईल. इथे तुम्हाला एक्नॉलेजमेंट येईल. ही एक्नॉलेजमेंट इथे आपण या स्टुडंटला काय करणार? डिस्प्ले करणार. एक्नॉलेजमेंट सीव्ही अपलोडेड सक्सेसफुली. त्याच्यानंतर पुढे आता इथे प्रोसेस वाईज, म्हणजे आता त्यांना अपलोड केलाय सीव्ही सगळं केलंय, मग इथे तू काय करू शकतो? गिव्ह टेस्ट, प्रॅक्टिस टेस्ट. मग इथे तो काय करेल? तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे एकत्रच देऊ शकता. सिलेक्ट सब्जेक्ट, जसं तुम्ही मला मगाशी म्हटला की तो ऍप्टिट्यूड देऊ शकतो, इंग्लिश देऊ शकतो, वेगवेगळ्या. सिलेक्ट सब्जेक्ट आणि त्याच्या काय करणार तो? लेवल सिलेक्ट. बरोबर आहे. मग आता जी तुम्ही अपलोड केली, म्हणजे जी इन्फॉर्मेशन तुम्ही सांगताय त्याच्या रिलेटेड पेज सब्जेक्ट टेस्ट,
पेज सब्जेक्ट टेस्ट, म्हणजे आता ही डेटाबेस मध्ये तुमची सब्जेक्ट टेस्ट जी आहे ती काय होईल, पेज होईल पर्टिक्युलर जी तुम्ही स्टोअर केलेली आहे ती. त्याच्यानंतर ती टेस्ट जी आहे ती ती टेस्ट काय होईल, डिस्प्ले होईल, डिस्प्ले टेस्ट. मग ही जी डिस्प्ले झालेली टेस्ट आहे ती स्टुडंटला पण डिस्प्ले होईल, डिस्प्ले टेस्ट. त्यानंतर तो काय करेल, सबमिट करेल ना पर्टिक्युलर टाइम स्पॅन नंतर तो काय करेल, सबमिट करेल टेस्ट. सबमिट टेस्ट, मग ही सबमिट झालेली टेस्ट तुमच्या डेटाबेस मध्ये सबमिट होईल. डेटाबेस मध्ये सबमिट झाल्यानंतर इथे काहीतरी तुमची प्रोसेसिंग होईल, मार्क इव्हॅल्युएशन वगैरे करायची. त्याच्यानंतर काय होणार, डिस्प्ले रिझल्ट किंवा डिस्प्ले स्कोर मी काही लिहू शकता, तो स्कोर कोणाला डिस्प्ले होणार आहे इथे, स्टुडंटला. डिस्प्ले स्कोर, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही इथे लिहू शकता की जर तुमचा स्कोर असेल 30 तर त्या केसमध्ये काय होईल, ग्रेटर दॅन 30 असेल तर तुम्हाला वेबसाईट वरूनच डिरेक्टली काय होईल, तुमचा स्कोर आता स्टोअर झालेला आहे, तुम्हाला काय होईल इथे एक्नॉलेजमेंट येईल, किंवा इथे तुम्हाला डिस्प्ले प्लेसमेंट अपॉर्च्युनिटीज, बरोबर आहे, तुमच्यासाठी जेवढ्या काही प्लेसमेंट्स आहेत त्यांना तुम्ही ट्राय करू शकता. मग त्यापैकी तुम्ही एक कुठल्या काय आहे त्या तुम्ही वेगवेगळ्या कंपनीज तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता, फील फॉर्म, नाही तो प्लेसमेंट साठीचा जो काही फॉर्म असेल ह्या या दिवशी आहे वगैरे तर तुम्ही फॉर्म फील कराल, तो केलेला फील फॉर्म तुमच्या डेटाबेस मध्ये स्टोअर डेटा. एक्नॉलेजमेंट आणि इथून पण मिळेल. आणि जर तुमचा स्कोर तुमचा जर लेस दॅन 30 असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला इथे वेबसाईट काय करेल, डिस्प्ले स्टडी मटेरियल. म्हणजे जे तुम्ही म्हटला की ट्रेनिंग आपण डिस्प्ले करणार, तिथे मी इथे मेसेज वेगळा सब्जेक्ट वापरला, डिस्प्ले स्टडी मटेरियल, म्हणजे एप्टिट्यूड वगैरेच्या रिलेटेड जे आहे काही ते तुम्हाला इथे दाखवता येईल. आलंय लक्षात? हो मॅम. आणि तुम्हाला हवं असेल तर युजर जो तुमचा स्टुडंट आहे की नाही, स्टुडंट इथे टेस्ट न देता पण इथे तो काय करू शकतो, कंपनीसाठी ट्राय पण करू शकतो. डिस्प्ले प्लेसमेंट इथे पण तुम्ही ऑप्शन्स देऊ शकता की आता कुठल्या कुठल्या अपकमिंग प्लेसमेंट येणार आहे त्याची सगळी इन्फॉर्मेशन इथे युजरला दिसते. अपकमिंग प्लेसमेंट व अपकमिंग कंपनीज. आणि जर ते अपकमिंग कंपनीज इथे दिसतील मग त्यानंतर इथे त्याचा क्रायटेरिया दिसेल, म्हणजे युजरनी जर अपलोड सीव्ही केला किंवा त्याचा सीव्ही असेलच, त्यानंतर त्याचे एंटर डिटेल्स केले कंपनीसाठी, तर इथे त्या कंपनीची एलिजिबिलिटी होईल, जिथे त्याचा एंटर डिटेल्स मिळतो त्याचा सीव्ही वगैरे अपलोड करेल. आणि मग जर तो इलिजिबल असेल त्यांच्या क्रायटेरियाला इलिजिबल असेल तर
त्याला त्याच्या रिलेटेड नंतर तुम्ही मेसेजेस देत राहाल की कधी कंपनीची पुढची पुढचा राऊंड आहे वगैरे ते सगळं. आणि जर इलिजिबल नसेल, नॉट इलिजिबल असेल, तर परत तो अपकमिंग कंपनीजला जाईल. ते आपल्याला लागेल करणं गरजेचंच नाही ना इंटरव्ह्यूज, कारण की अपकमिंग कंपनीज मध्ये आपण फक्त कंपनी प्रोफाइल दाखवू, त्यांचा जॉब म्हणजे काय जॉब आहे ते दाखवू, त्यांची पेमेंट दाखवू, आणि खाली त्याच्या ड्राईव्हची लिंक असेल तो त्या ड्राईव्हवर जाईल आणि मग पुढची प्रोसिजर तिकडे होईल. आपल्या या करायची गरजच नाही. आता हे तुमच्यावर ते तुम्ही तुमच्या प्रोजेक्ट मध्ये करणार. पण नॉर्मली कसं असतं, कॉलेजला कंपनी झाले की तुम्हाला त्या कंपनीसाठी सीव्ही वगैरे अपलोड करावा लागतो ना. मग आता प्रत्येक स्टुडंटनी जर ट्राय केलं सीव्ही अपलोड करायचं तर होणार नाही, कारण की कंपनीचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो. मग तू स्टुडंटचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि स्टुडंटचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया जर मॅच झाला तरच तो त्या कंपनीला काय करू शकतो, ट्राय करू शकतो. आम्हाला कंपनी एलिजिबिलिटी क्रायटेरिया अबाउट 60% अबव्ह आहे तर तो त्याच कंपनीला अप्लाय करेल असं. हा ना, मी ते ऐक ना बरं. हॅलो. हा बोल. हा बोल बोल ऍक्टर. हा बोल. असं केलं तर की म्हणजे क्रायटेरिया चेक करायचा आणि थ्रू आउट 60 बऱ्याच ह्याला असतं ना, बऱ्याच कंपनीजना, तर मग ते ऑटोमॅटिकली सॉर्ट आउट करायची ती लिस्ट म्हणजे अपकमिंग कंपनीजची क्रायटेरिया वरून त्या म्हणजे इंडिव्हिज्युअल स्टुडंट साठी त्याचा डेटा फेच करून म्हणजे तो रेकॉर्ड करेल. तसंही तुम्ही आता हे तुमच्या ह्याच्यावर आहे. मग आता हे घ्यायचंय की नाही हे तुमच्या ह्याच्यावर आहे. हे तुम्ही ऑटोमॅटिकली सगळं करणार असाल तर फक्त जर स्टुडंटला जस्ट हवा असेल डिस्प्ले व्हायला, हवा असेल की कुठल्या अपकमिंग कंपनीज येणार आहेत, तर तुम्ही इथे एक टॅब ठेवू शकता अपकमिंग कंपनीज म्हणजे ऍडमिनने कुठली कंपनी एंटर केली डिटेल्स. हा आणि मग त्यांची टेस्ट कधी होणार आहे त्याच्या डिटेल्स दिली इथे. आम्हाला कुठली कंपनी आली आहे ना तर मग डिरेक्टली स्टुडंटला मेल करायचा आहे की ही नवीन कंपनी आली आहे आपल्या कॉलेजमध्ये किंवा प्लेसमेंटच्या साठी, मग तुम्ही अप्लाय करा. मग जे जो क्रायटेरिया मध्ये बसेल त्याला तो मेल जाईल. बर मेल किंवा मेसेज असं सिस्टीम करायला सांगितली आम्हाला की डिरेक्टली स्टुडंटला पाठवायला हे करायला सांगा, कारण की प्रत्येक वेळेस मग आता आम्हाला टीचर्सचा लोड कमी करायचा आहे की प्रत्येक मग मॅडमला सारखा फोन बघावा लागेल की आलीये, मग स्टुडंटला सांगा ग्रुपवर टाका. सो मग ते त्यांचा एफर्ट तेवढा कमी व्हायला हवा. म्हणजे तुम्ही अपकमिंग कंपनीज पण देऊ शकता. आणि इथे अजून एक टॅब देऊ शकता की तुम्ही इथं अपलोड सीव्ही केलेला आहे त्यानंतर डिरेक्टली प्लेसमेंट म्हणून येणार. प्लेसमेंट म्हणून एक टॅब घ्या तुम्हाला जे हवे आहे. जे तुम्हाला कॉलेजने जे कंपनीचा मेल दिलेला आहे ना त्या कंपनीला डिरेक्टली स्टुडंट काय करणार, सीव्ही अपलोड करून टाकणार. ऑटोमॅटिक होणार आहे ना सगळं की आता ही कंपनी आलेली, ही कंपनी आली तर स्टुडंटला मेसेज जाणार. मध्ये अपकमिंग कंपनीज मध्ये सगळे त्याचे डिटेल्स पण तुम्ही ठेवू शकता. अपकमिंग कंपनीज म्हणजे आता मेल गेल्या म्हणजे कॉलेजच्या ऍडमिननी किंवा केलेला आहे तर तुम्हाला ह्याच टॅब वरती दिसणार सगळ्यांना अपकमिंग कंपनी. आणि मग इथे मी जसं मगाशी म्हटलं तसं की जर तुला इन्फोसिस पण आली आहे, टीसीएस पण आले, पण तुला अपलोड करायचा आहे सीव्ही इन्फोसिसला, मग तुम्ही अपकमिंग कंपनीज येतील, तुम्हाला इथे वेगवेगळ्या कंपनीज दिसतील, त्यापैकी तुम्हाला हवे तर तुम्ही सिलेक्ट करू शकता. डिपेंड आहे युजर वरती, एकच कंपनी असेल तर एक, मल्टिपल असेल तर मल्टिपल. आणि मग तिथे तो त्याचा सीव्ही अपलोड करणार त्या कंपनीत. आलंय लक्षात? म्हणजे इथे तुम्ही एक इथे परत तुम्ही कंपनी जसं मी मगाशी म्हटलं तर इथे तो सीव्ही काय करेल, अपलोड करेल त्या कंपनीसाठी, अपकमिंग कंपनीसाठी. ऑटोमॅटिक इथे स्टुडंटला नोटिफिकेशन आलं त्याच्यावरती अपलोड करण्यासाठी नाही. म्हणजे इथे परत तो क्रायटेरिया मॅच करणार तुम्ही, प्रत्येक कंपनीचा वेगळा असेल तर. जर तो इलिजिबल असेल तर अपलोड सीव्ही सक्सेसफुली होईल तुमचा त्या कंपनीसाठी. म्हणजे आता ह्या ज्यांनी आता सीव्ही अपलोड केलेला आहे त्यांनाच तुमचे पुढचे नोटिफिकेशन जातील की ही कंपनीचे टेस्ट कधी, कुठली टेस्ट नाहीये. आणि जे इलिजिबल नाही आहेत ते परत अपकमिंग कंपनीजला जातील. जे जे आता तू म्हटली ऑटोमेटेड करायचं आम्हाला हे सगळं,
म्हणजे स्टुडंटच्या प्रोफाईलला डिरेक्टली येईल की कुठले इलिजिबल आहेत, मग त्यांना अपलोड करायचं असेल तर सीव्ही तो अपलोड करतील. अपलोड सीव्ही केल्यानंतर इथे ऑटोमॅटिकली जो कंपनीचा क्रायटेरिया आणि स्टुडंटचा क्रायटेरिया आहे तो ऑटोमॅटिकली मॅच होईल ऑटोमॅटिकली. आणि जर 60% अबव आहे कंपनीचा क्रायटेरिया, स्टुडंटला पण सगळीकडे 60% अबव आहे, तर त्याचा सीव्ही ऑटोमॅटिकली अपलोड होईल. पण जर एखाद्या 12वीमध्ये त्याला 50% आहे, बाकी थ्रू आउट 60% आहे, मग त्याचा सीव्ही अपलोड होणार नाही, परत येईल नॉट इलिजिबल, आणि परत तो अपकमिंग कंपनीजला येऊन जर तो दुसऱ्या पुढच्या कंपनीजला ट्राय करू शकतो. ओके आले लक्षात? हो म्हणजे वर तुझा डाऊट होता तो पण इथे क्लिअर झालेला आहे. आता तुम्हाला यामध्ये अजून काही चेंजेस करायचे चेंजेस करा. ह्या डायग्राम तुमच्या फायनल नसतात, हे फक्त तुम्हाला आता कॉलेजला सबमिट करायचं असतं की जनरल तुम्हाला तुमच्या सिस्टीम मध्ये काय करायचं आहे ठरलं की नाही. आता ही डायग्राम ड्रॉ केली, तुम्हाला असाच सगळा फ्लो डिझाईन करायचा असं काही नाही. तुम्ही जेवटी शेवटी डॉक्युमेंट करणार आहात त्यावेळेस जर तुम्ही काही फ्लो चेंज केला असेल तर तो फ्लो तुम्हाला इथे पण चेंज करता येतो. पण आता एक कॉलेजला जनरल आयडिया द्यायची असते की तुम्हाला प्रोजेक्टचं तुमच्या डोक्यात काय चाललंय, त्यासाठी आपण या UML डायग्राम ड्रॉ करतो. थोडीफार सिस्टीम मध्ये जसं थोडाफार फ्लो चेंज कराल तसे या डायग्राम मध्ये पण चेंजेस केले तरी चालतात. ह्या डायग्राम तुमच्या फायनल डायग्राम नसतात. आले लक्षात? ओके मॅम. तुम्हाला नंतर वाटलं नाही हे नाही करायचं वेगळं काहीतरी करायचं, तुम्ही हे काढून टाकू शकता इथे. ओके ही आपण एक जनरल आयडिया घेऊन केलेलं. नंतर तुम्ही कोडिंग करताना तुम्हाला कुठली टास्क किती डिफिकल्ट आहे आणि किती तुम्हाला काय होतंय त्याच्यानुसार हे सगळं ठरणार. ही झाली आपली यूज केस डायग्राम. मग ह्या इथपर्यंत तुमचं एवढंच असणार आहे ना, ही सिक्वेन्स डायग्राम यूज केस डायग्राम ही ऍक्टिव्हिटी संपली स्टुडंटची, ह्याची स्कोप संपवून टाकायचा. आपली वेबसाईट नेहमी चालूच असणार आहे, ती बंद होणार नाहीये, त्याचा स्कोप संपणार नाही. आणि डेटाबेसचा पण स्कोप जो आहे तो संपणार नाही, त्यामुळे या दोघांना पण क्रॉस मार्क करायचं नाही. आणि अजून एक, इथे जे आहे तुम्ही ह्या लाईफलाईन असतात, ह्या लाईफलाईन फील असतात, त्यामुळे ह्या डार्क हे ना ह्या फील करून टाकायच्या. ह्या लाईफलाईन असतात म्हणजे हे जे ऑब्जेक्ट आहे ते ऍक्टिव्ह आहे त्याचा आपण कन्सिडर करतो. हे जे आहे फील दाखवायचे सगळीकडे डायग्राम ड्रॉ करणार. आता ह्याची तुमची सिक्वेन्स डायग्राम यूज केसची पण वेगळी. अजून कुठली डायग्राम तुम्हाला सांगितली? क्लास डायग्राम ना. हे इथे सगळं फील दाखवा. आता मी फक्त जस्ट असं करते फील, पण हे कम्प्लीट फील दाखवायचं. लाईफलाईन ज्या असतात त्या कम्प्लिटली फील असतात. ईआरडी यूज केस क्लास ऍक्टिव्हिटी आणि सिक्वेन्स. आता ईआरडी ईआरडी तुम्ही काढली असेलच प्रोजेक्टची, काढली आहे का? नाही काढलं मॅम, काहीच नाही केलं. ठीक आहे, ईआरडी ड्रॉप. आता आधी काय होणार आहे सांगा. ऍडमिन असेल आपला, ऍडमिन काय करेल? लॉग इन ही आपली म्हणजे लॉग इन. आता इथे ईआरडी म्हणजे काय, तुम्ही कुठले कुठले डेटाबेस मध्ये टेबल क्रिएट करणार आहात ईआरडी मध्ये? ऍडमिन काय करेल? कंपनीज ऍड करेल वेगवेगळे, म्हणजे जी जी इन्फॉर्मेशन आपल्याला कडे व्हॅरी होती ती इन्फॉर्मेशन आपण टेबल मध्ये स्टोअर करतो. ऍडमिन काय करेल? ऍड कंपनी करेल. बरोबर ना? प्रत्येक कंपनीसाठी एक वेगळा क्रायटेरिया असेल. कंपनी हॅज क्रायटेरिया, प्रत्येक कंपनीचा एक क्रायटेरिया असेल. बरोबर आहे. मग आता म्हणजे टीसीएस आपल्याकडे 10 प्रत्येक वर्षी येतं, प्रत्येक वर्षी आपण टीसीएसची इन्फॉर्मेशन नाही एंटर करणार, कंपनी फक्त एकदाच एंटर होईल. दरवर्षी आता त्याचा क्रायटेरिया जो चेंज झालेला आहे तो आपण वेगळ्या टेबलमध्ये स्टोअर करू. अजून क्रायटेरिया आणि जॉब प्रोफाईल. हा म्हणजे क्रायटेरिया म्हणजे तो आपला जॉब प्रोफाईल, म्हणजे त्याच्यामध्येच आपण ठेवू शकतो की तो एआर म्हणजे त्याला त्यांना ट्रेनिंग घ्यायचे आहेत का एम्प्लॉई म्हणून हायर करायचं, हे सगळं ह्याच्यामध्येच येईल सगळं. हा अजून
ऍडमिन काय करेल? ऍडमिन ऍडमिन ऍड टेस्ट, बरोबर आहे? मग या टेस्टला म्हणजे टेस्टचा तुम्हाला रिझल्ट डिस्प्ले होईल किंवा टेस्ट हॅज रिझल्ट किंवा जो तुम्ही स्कोर म्हणताय ना तो स्कोर येईल ह्याच्यामध्ये. म्हणजे तो रिझल्टचा एक वेगळा टेबल येईल प्रत्येक टेस्टच्या रिझल्ट होत आहेत त्याचा. किंवा तुम्ही स्टुडंट गेट स्कोर असं पण लिहू शकता. आता टेस्टला तुम्ही वेगवेगळे सब्जेक्ट पण म्हणजे ऍडमिन ऍड टेस्ट, टेस्टला वेगवेगळे सब्जेक्ट असतील ना, म्हणजे वेगवेगळे सब्जेक्ट असतील, जनरल ऍप्टिट्यूड. टेस्ट हॅट सब्जेक्ट आणि अजून स्टुडंट येईल आपला. स्टुडंट अप्लाय फॉर कंपनी अँड स्टुडंट गिव्ह टेस्ट. आता इथे स्टुडंट आपल्याला एकदाच घ्यायचं. आता स्टुडंट कुठे घेऊयात? स्टुडंट गिव्स टेस्ट, स्टुडंट गिव्स टेस्ट. आणि थोडीशी तुम्ही नंतर ही म्हणजे हे व्यवस्थित थोडस नंतर ड्रॉ करा. आणि स्टुडंट अप्लाय फॉर कंपनी पण असेल ना, पण आता हे इथून कसं करणार? स्टुडंट क्रायटेरिया करता काय येणार नाही का? स्टुडंट चेक क्रायटेरिया. आता इथे जर आपण इकडे केलं ना तर इथे आपली सायकल क्रिएट होईल. स्टुडंट गिव्ह स्टुडंट ट्राय फॉर कंपनी किंवा इथे तर आपली सायकल क्रिएट होईल. मग स्टुडंट गिव्ह टेस्ट, जसं आपण म्हणलं की टेस्टला तो जो इलिजिबल असेल पुढे तर तो कंपनीला ट्राय करणारच आहे, त्यामुळे इथे आपण नाही दाखवलं तरी पण चालणार आहे. सायकल क्रिएट होईल कारण इथे जर आपण दाखवलं. आणि इथे स्टुडंटला काय दिसणार आहे? इथे स्टुडंट गिव्स किंवा स्टुडंट गेट स्कोर किंवा गेट रिझल्ट जो तो टेस्ट देणार आहे ना, त्या टेस्टचा काय मिळेल? त्याला रिझल्ट मिळेल किंवा स्कोर डिस्प्ले होईल. ही आपल्या आता टेबल्स येणार आहेत. आता हे नंतर हे सगळे टेबल एकमेकांबरोबर आपल्याला रिलेशनशिपनी कनेक्टेड करता येणार आहेत. अजून तुम्हाला नंतर कुठले टेबल ऍड करायचे असेल तुम्ही तिथे ते करू शकता. म्हणजे वन ऍडमिन ऍड मल्टिपल कंपनीज, वन कंपनीज हॅज एक कंपनी मल्टिपल टाइम्स येईल त्यामुळे वन कंपनी हॅज मल्टिपल क्रायटेरिया लिहिले, कारण की दरवर्षी त्यांचा क्रायटेरिया चेंज होतो पण कंपनी तीच राहते ना. म्हणून वन टू मेनी रिलेशनशिप टाकलंय. वन ऍडमिन मल्टिपल टेस्ट ऍड करू शकेल. एक सब एक स्टुडंट एक टेस्ट मल्टिपल स्टुडंट देऊ शकेल आणि वन स्टुडंट मल्टिपल टेस्ट देऊ शकेल. म्हणून मेनी टू मेनी येईल. वन टू वन रिलेशनशिप, एका टेस्टचा एकदाच रिझल्ट मिळेल. त्यानंतर वन टेस्ट हॅज मेनी सब्जेक्ट, मेनी सब्जेक्ट. आलंय लक्षात? हो. आता ही जी तुमची ईआरडी आहे या ईआरडी वरन तुम्ही पुढची क्लास डायग्राम पण तुम्हाला ड्रॉ करता येईल. आता लगेच आपण क्लास डायग्राम बघूयात. आता ही क्लास डायग्राम जर तुम्हाला ईआरडी आहे त्याच्या रिलेटेड तुमची क्लास डायग्राम पण असणार आहे पुढची. फक्त क्लास डायग्राम मध्ये आपण म्हणजे इथे काय काय ऍट्रिब्यूट्स येईल, कुठल्या कुठल्या जनरल मेथड्स येतील, सगळ्या मेथड्स लिहायची गरज नसते पण जनरल कुठल्या कुठल्या मेथड्स येतील आपण लिहितो. म्हणजे जसं की इथे कन्सिडर करा आता ऍडमिन आहे, ऍडमिन. मग इथे तुमचे तीन हे असतात ऍडमिनचे. इथे ऍडमिन आयडी येईल, युजर नेम येईल आणि पासवर्ड येईल आणि क्लासेस नंतर चेंज होतात. हे आपण जनरल ड्रॉ करतोय.
इंटीजर स्ट्रिंग स्ट्रिंग. आता हे तुम्हाला त्याची ऍक्सेस स्पेसिफिक ऍक्सेस कसा ठेवायचा आहे, पब्लिक पब्लिक असेल तर प्लस असतं, प्रायव्हेट असेल तर मायनस असतं, आणि प्रोटेक्टेड असेल तर हॅश असतं. आता नॉर्मली युजर नेम आणि हे आपण इथे प्रायव्हेट ठेवणार आहोत, आणि आयडी जो आहे तो पण इथे आपण प्रायव्हेट ठेवणार आहोत, युजर नेम पब्लिक ठेवते. मग ऍडमिनच्या इथे मेथड्स येतील, ऍडमिन काय काय मेथड्स येतील ऍडमिनच्या, टेस्ट याच्या वेगवेगळ्या तुम्ही इथे मेथड्स लिहू शकता. नॉर्मल सगळ्या मेथड ज्या असतात त्या पब्लिक असतात. मग आता तुमच्या याच्यावर आहे ऍडमिन काय करणार आहे, ऍडमिन ऍड कंपनी डिटेल्स, कंपनी डिटेल्स. मग इथे सेम तुमचं सेम येणार, इथे फक्त लिहिता तुम्ही लिहिणार ऍड. मग आता कुठून कुठे फ्लो येतोय, इथून इकडे फ्लो येतोय, वन ऍड. मग आता इथे वन मेनी असेल तर आता मेनी जे असतं ना ते आपण इथे स्टारने लिहितो किंवा वन डॉट स्टार स्टार लिहितो, म्हणजे वन ऑर मोर कंपनीज तो ऍड करेल, म्हणतो मेनी. मग इथे कंपनी, मग कंपनीमध्ये तुमचे कुठले कुठले ऍट्रिब्यूट असतील, तर कंपनी नेम, कंपनीचं लोकेशन, अजून तुम्हाला जे काही कंपनीचे डिटेल्स, हा जे काही तुम्हाला कंपनी नाही हे ते क्रायटेरियामध्ये येईल ना, सॅलरी वगैरे किती देणार आहे ते. इथे कंपनी नेम, कंपनी लोकेशन, किंवा तिथे तुम्ही कंपनी प्रोफाईल घेऊ शकता, डिटेल्स अजून काही डिस्क्रिप्शन हवा असेल कंपनीचा, तर हे त्याचे ऍट्रिब्युट्स. कंपनीमध्ये किती मेथड येईल, फक्त ऍड कंपनी, बरोबर आहे. मग आता हेच सेम डायग्राम, हे जे तुम्ही आता क्लास डायग्रामची ड्रॉ केलेली आहे, ही जी ए आय डी ड्रॉ केलेली आहे त्याच्यासाठी सी क्लास डायग्राम ड्रॉ, अशीच सेम आलंय लक्षात. आणि फक्त इथे ऍक्सेस स्पेसिफायर प्रोव्हाइड करा, ते तुम्हाला प्रायव्हेट प्रोटेक्टेड हवे त्याच्या अकॉर्डिंग. समजलंय? आणि क्लासेस आपले आता आपण या, मी तेच सांगते तुम्हाला परत परत, ही आपण जनरल डायग्राम ड्रॉ केलेली आहे आता आपल्याला जेवढा प्रोजेक्ट माहितीये त्याच्यावरून, पण हीच डायग्राम तुमची फायनल राहील अशी नाही. प्रोजेक्ट कम्प्लीट होईपर्यंत तुमचे डायग्राम थोडीफार चेंज होते. आता अशीच तुम्ही क्लास डायग्राम पण पुढे कंटिन्यू करा. सेम येणार आहे, मग इथे परत ऍडमिन ऍड टेस्ट, मग टेस्ट मध्ये येईल तुमचं टेस्ट नेम, स्टार्ट टाइम, एंड टाइम, हे सगळं ते टेस्ट मध्ये येईल. स्टुडंट मध्ये स्टुडंटची इन्फॉर्मेशन आल्या लक्षात? करा मग ट्राय. आणि अजून तुमची ईआरडी मध्ये मेन म्हणजे ईआरडी आपली चेंज होते, बरेचसे टेबल ऍड होतात, काही डिलीट होतात. आता हे आपण जनरल काढलेलं आहे, कॉलेजमध्ये सबमिट करा तुम्ही आता, ह्याच्यावर तुम्हाला जनरल आयडिया येते तुमच्या कॉलेजच्या टीचर्सला पण. त्यांनी अजून काही टीचर्स टेबल सांगितले ऍड करायला, तर ते पण आपण करूया. कारण की कसं आहे, आता माझा तुमच्या प्रोजेक्ट कडे बघण्याचा व्ह्यू वेगळा आहे, तुमचा तुमच्या प्रोजेक्ट कडे बघण्याचा व्ह्यू वेगळा आहे, टीचरचा तुमच्या प्रोजेक्ट कडे बघण्याचा व्ह्यू वेगळा आहे. त्यामुळे तुम्ही जे करताय ते आधी टीचर्सला पटवून सांगा, आणि नंतर तुमच्या व्ह्यूनी मग ते विचार करतील आणि मग डायग्राम चेक करतील. ओके लक्ष्मी, चालेल. एंड करते सेशन, माता सर पुढचं शेड्यूल तुम्हाला कळवतील. चालेल, बाय. ओके थँक्यू मॅम. ओके मॅम, थँक्यू.